गाइस अभी हम आनंद दीजिए उनके आश्रम तक। अभी इधर हम लोग अभी कैसे हम लोग एकनाथ शिंदे की मतलब वेटिंग के लिए है। सब लोग अभी तक एकनाथ जी शिंदे अभी तक आए नहीं, तब तक के लिए हम लोग अभी आनंद आश्रम का जो है मेन एंटर सबका आप एंटर कर सकते। मन होने वाला है तो ये आप पब्लिक का देख सकते हैं, आनंद का जो ऑफिस मेन ये तो आप लोग को मैं दिखा सकता हूँ। तब तक इतना पब्लिक है ना आप लोग देख सकते हैं, मतलब अभी तक आनंद के सरांनी गाडीतून पण आवाज दिला मला आता बाजूला गाडी। तो अभी हम आनंद के आश्रम उनके इंटर गेट के बाहर खड़े हैं। अभी आज तक हम लोग एकनाथ जी शिंदे का वेटिंग करें, मतलब अभी तक एकनाथ जी शिंदे आए नहीं, तब तक पहले हम लोग मैं आनंद आश्रम का अंदर का जो है मैं सब दिखा सकता हूँ। तो अंदर चले जाते हैं, वो देखते हैं अंदर में। तो चले आप अंदर जाते हैं, पीछे देख सकते हैं ये मेन इंटर है आनंद आश्रम का। ये आनंद आश्रम का जो आनंद दीघी का ये जो मेन गेट इंटर ये आनंद के का मेन ऑफिस है, मतलब आश्रम आनंद के इधर ही रहते थे। आप लोग देख सकते पहले आनंद के का जो मेन का अंदर का गेट अंदर है ये मेन। थोड़ा थोड़ा बारिश चालू है, तभी भी कार्यक्रम की किधर भी रुकावट वो दिख नहीं रहे। ठीक ठिकानी महिला वर्ग है, पुरुष वर्ग है, युवक वर्ग है, असे एकनाथ शिंदे यांच्या पुष्पवृष्टि के लिए सब लोग स्वागत के लिए खड़े है। मान्य एकनाथ जी शिंदे यांच्या मुख्यमंत्री होने के बाद उनका स्वागत करने के लिए सब भेटने के लिए उस माननीय एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल स्वागत करताना पाहायला भेटतो। त्यामध्ये एकनाथ शिंदेंचे सगळे समर्थक आहेत ठाण्यामध्ये पाहायला भेटतातच। खरं तर शिवसेनेतून कुठेतरी बंड करून एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेतच असल्याचा दाखला दिलेला आहे। आज देखील त्याने सांगितलं की 40 आमदार शिवसेनेचे माझ्यासोबत आहे, ओरिजिनल शिवसेना आम्ही आहोत, या प्रकारचे त्याने भाषणातून वाक्य वापरले आहेत। आणि त्यांच्या जीवनकाणीतून काही भाषणांचे वक्त्यांना त्यांनी चाहत्यांना जे मार्गदर्शन केल्याबद्दल काही प्रकारचे भाषणात आणि याने आज आनंद आश्रमांना भेट देऊन सभागृहामध्ये एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी भाषणाबद्दल यांनी आज सभागृहामध्ये एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत भाषण केलं की ठाण्यामध्ये जंगी स्वागत केलेत आहेत आणि त्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून पुष्पवृष्टी करून आणि आनंद दिघेंचे जे चाहते यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आज जे त्या प्रकारे भेट देण्यासाठी आनंद आश्रमाच्या इथे जमा झालेले आहेत। तरी ते 4 वाजता येणार होते पण त्यांच्या काही अडचणीमुळे ते 4 नंतर आले आणि आनंद दिघेंच्या आश्रमांना स्मृतींना आज अभिवादन करताना दिसत आहे। काही कार्यकर्त्यांना पेढा भरवण्यासाठी ते उत्स्फूर्तपणे त्यांच्या समर्थकांना जो पेढा भरवण्यासाठी ते अशा प्रकारे त्यांचे कार्यक्रम चालू आहे। त्याचबरोबर एका प्रकारे विजयाचा पेढाही देखील भरवत आहे उपस्थित आमदारांना। त्यानंतर ते पोलिसांना सगळा
सिक्युरिटी आणि अशा प्रकारे न भेटण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे विजयाचा पेढा देखील भरवत आहे सगळ्या कार्यकर्त्यांना। तर थेट आता ते आनंदराश्रममध्ये आनंद दिघे यांच्याच मूर्तींना अभिवादन करतील। तर तुम्ही पाहू शकता आता हे विजयाचा पेढा भरवत आहेत सगळे कार्यकर्ते, 40 आमदारांना सोबत घेऊन ते आज ठाण्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रकारे पावसाचं बी प्रमाण असून मोठ्या प्रकारे असून सुद्धा ते सगळ्या समर्थकांना भेटण्यासाठी ठाण्यामध्ये उपस्थित राहिलेत। आणि मोठ्या प्रमाणे पोलीस फोर्स सिक्युरिटी असताना आमदारांना भेटण्यासाठी मी आज आमदार माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आनंद आश्रम येथे आले आहे। तर बघू शकता तुम्ही आता ते आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या मूर्तींना वंदन तिवार वंदन करून ते आता पुढच्या वाटचालीसाठी जाण्यासाठी तिथून ते थेट दुसऱ्या दौऱ्यावरती पोलिसांना घेऊन सिक्युरिटी फोर्स घेऊन ते निघालेले आहेत। तर अशा प्रकारे हे आज आनंद आश्रमांना भेट देऊन पोलीस फोर्स सिक्युरिटी फोर्स ते आमदारांना भेटण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे यांना भेटण्याचे समर्थन किंवा कार्यकर्त्यांनी कोणतीही सिक्युरिटींना म्हणजे पोलीस हा कौन चैनल होता यूट्यूब चैनल हो।